मंगलेश दादा ना बोलो दादा चल जेवणता है मी मला भूक नहीं है आज मला खूप भीती वाटते काही प्रॉब्लेम नाही ना होणार खरं तर मलाही भीती वाटते गं पण मी तरीही माझ्या मताशी ठाम आहे अगं तू जेवण केलंयस हे जर आपण दादांना सांगितलं तर ते जेवणारच राहीत मग त्यांच्या नकळतच त्यांचा निश्चय मोडणं शक्य होईल आपल्याला तू काही काळजी करू नकोस मी बघते काय करायचं ते काय आज तुम्ही सगळेच एकत्र आहात जेवायला तर ठीक अहो या जेवण थंड होत आहे येतो मी तुला म्हणलो की मला भूक नाही पण सुवास छान आहे वा छान वास सुटलाय म्हणजे वासानेच भूक लागली एकदम काय आज स्पेशल वेगळं काय वेगळं आहेच पण काय वेगळं आहे ते तुम्ही ओळखायचं नाहीतर मी सांगेन पण जेवण झाल्यानंतर करायची का सुरुवात हो थांबा दादा काय नाही मी नाही फसवू शकत तुम्हाला म्हणजे मी खूप महत्वाची गोष्ट लपवून ठेवणार होते तुमच्यापासून म्हणजे आत्ताही सांगणार नव्हते मी पण तुम्ही केलेला संस्कार माझ्या निर्णयापेक्षा मोठा ठरला सरिता अगं काय बोलतेस तू आम्हाला काय कळत नाहीये आजचा सगळा स्वयंपाक कस्तुरीने केलाय